गेल्या कित्येक वर्षांपासून धानोशी ग्रामस्थ विविध समस्यांना तोंड देत आहेत. धानोशी ग्रामस्थांच्या या समस्या सोडवण्यासाठी आणि या गावचा विकास करण्यासाठी हे गाव भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांनी दत्तक घेतलंय. आता आपण ओळख करून घेतली धानोशी या गावाची. आता जाणून घेऊया ह्या गावच्या काय समस्या आहेत त्या. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यामधलं धानोशी हे गाव भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांनी पंतप्रधान ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दत्तक घेतलंय. जवळपास 2500 लोकवस्ती असलेलं धानोशी हे गाव अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. गावात पोहोचायला तारेवरची कसरत करावी लागते. ती पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की गावातल्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. इथल्या 5 पाड्यांना जोडणारे रस्ते या ठिकाणी नाहीतच. या गावात 2 बस स्टॉप असले तरी इथं प्रवाशांना उभं राहण्याकरता निवारा शेड नाही, त्यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. आपल्या गावात आता आश्रमशाळा जर झाली मग आमचे धानोशीला 3 बस स्टॉप आहेत ना, मग तिथं बस स्टॉप बांधून पाहिजे असं. आमचे काय तिथं बस स्टॉप बांधेलच नाही, पहिलेपासून बस स्टॉप नाही. गावातली सगळ्यात भीषण समस्या म्हणजे या गावात अजूनही पाणी पुरवठा योजना पोहोचलेलीच नाही. संपूर्ण गावातल्या ग्रामस्थांची तहान भागवली जाते ती या एका विहिरीतून. मात्र मार्च महिन्यानंतर विहिरी कोरड्या पडतात आणि इथल्या महिलांना 2-3 किलोमीटरची पायपीट करून पिण्याचं पाणी आणावं लागतं. ह्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे. पाणी म्हणजे खूप 1.5-2 किलोमीटर लांबून आणायला लागतंय. त्याच्यामुळे दुपारपासून जर बायांनी पाणीच भरत राहिलं तर मग इकडे मुलं कोण सांभाळेल, घरचं काम कोण करेल. शिवाय गावामध्ये वीज असली तरी विजेचे खांब आणि तारा जुन्या झाल्यात, त्या कधीही तुटतात आणि वीज खंडित होते. त्यामुळे एकदा वीज गेल्यावर 10-15 दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो. गावात फक्त इयत्ता 8वीपर्यंतच जिल्हा परिषदेची शाळा आहे. 10वीपर्यंत तरी किमान माध्यमिक शाळा सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी. महाविद्यालयीन शिक्षण हे इथं जवळपास जवळ नाही, इथून 5-6 किलोमीटर. त्याच्यामुळं काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. का तर त्यांना इथून जायला म्हटल्यानंतर त्यांच्याकडे गाडी नाही आणि गाडीला जायचं म्हणजे त्यांना पैसे नाही आणि रोजगार नसल्यानंतर पैसा कुठे येणार. गावात शौचालय नाही, त्यामुळं प्रातविधीसाठी ग्रामस्थांना उघड्यावर जावं लागतं. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोका आहे. शौचालय बांधायला लावतात तर शौचालय ते गरीब माणूस ते कुठून पैसे काढतील, कुठून विटा आणतील, कुठून सिमेंट आणतील, पैसा एवढा कुठला खर्च करतील. त्याच्यामुळे शौचालय बांधायचे राहिलेत. कोणी सर्व्हिसवाले असतील त्यांनी बांधून घेतले, कोणी गरीब आहेत त्यांनी कोणीच नाही बांधलेले आहेत. तसंच गावामध्ये आरोग्य केंद्र नसल्यानं रात्री अपरात्री आरोग्याची समस्या उद्भवली तर इथल्या लोकांना पायपीट करत 5 किलोमीटर अंतरावरच्या आरोग्य उपकेंद्रात जावं लागतं. इथून 5-6 किलोमीटर अंतरावर लांब आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा म्हणजे सरपटोस वगैरे झाला तर एखादी व्यक्ती पटकन त्याचा मृत्यू होऊ शकतो असं नेता नेता. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेतीची आहे. ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती असला तरी तो फक्त निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. त्यामुळं पोटाची खळगी भरण्याकरता स्थानिक मोठ्या प्रमाणात पालघर, ठाणे, वसई इथं स्थलांतरित करत रोजगार शोधतात. गावच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वनराई आहे. तिथं जर बंधारा बांधला तर पावसाळ्यात या बंधाऱ्यातलं पाणी साठून इथला शेतकरी दुबार पीक घेऊ शकतो. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. तसंच या बंधाऱ्याचा फायदा धानोशी गावासह आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. एकूणच अनेक समस्या या गावामध्ये आहेत. त्यामुळं आता खासदार चिंतामण वनगा हे शिवधनुष्य कसं पेलणार हा खरा प्रश्न आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.